आपण जेव्हा काही गाणी ऐकत असतो तेव्हा दोन गोष्टी घडत असतात. एक म्हणजे एका वेळेला आपण बरीच सारी गाणी नाही लावू शकत, आणि दुसरं म्हणजे आपल्याला जेव्हा गाणी ऐकताना कंटाळा आला असेल तेव्हा आपण तिथे स्टॉप किंवा पॉजचं बटन दाबू शकतो. तसंच सेम आपल्या विचारांचंही आहे. आपल्या आयुष्यात येणारे प्रत्येक विचार हे एकाच वेळेला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असे येत नाहीत. ते एका वेळेला येताना एकाच पद्धतीचे येतात, आयदर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. आणि जेव्हा खूप आयुष्यामध्ये स्ट्रेस आला असेल ना काही विचारांचा, तेव्हा एक गोष्ट करायची की तिथे पॉझचं बटन दाबायचं किंवा स्टॉपचं बटन दाबायचं. मग आता या पॉझच्या वेळेत किंवा स्टॉप केलेल्या वेळेत काय करायचं, तर या वेळेचा असा बेनिफिट करून घ्यायचा की तुम्हाला लाईफमध्ये ज्या गोष्टी करायला आवडतात, काही गोष्टींमुळे तुम्हाला आनंद मिळत असेल, तर त्या वेळेस त्या गोष्टी करायच्या की ज्याने तुमचं मन प्रसन्न होईल, तुम्हाला खूप छान वाटायला लागेल, आणि मग पुन्हा लाईफला नव्याने सुरुवात करायची. त्यामुळे तो जो स्ट्रेस आलेला आहे त्याचं वर्णन काही प्रमाणात नक्कीच कमी होईल. तुम्हाला सांगू, आपली सेल्फ पॉवर वाढवणं खूप गरजेचं आहे, कारण जिथं ऍक्शन आहे तिथे रिॲक्शन ही असणारच, आणि मग त्या ऍक्शनला काय रिॲक्शन द्यायची ही आपली सेल्फ पॉवर डिसाईड करते. हे आपण डिसाईड करायचं, दुसरं कुणीच नाही. आणि त्यावेळेस पॉझिटिव्ह वेनच विचार करणं हेच योग्य असणार आहे. खर तर ना आयुष्य हे खूप छोटं आहे निगेटिव्ह गोष्टींना वेळ द्यायला, निगेटिव्ह गोष्टींमध्ये अडकून राहायला. त्यामुळं आयुष्यातला प्रत्येक क्षण एन्जॉय करा, आणि स्वतःला खूप नशीबवान समजा की आपण आजचा क्षण, आजचा दिवस हा एन्जॉय करतोय, आजचा क्षण हा आपल्याला मिळालेला आहे, आणि तो पॉझिटिव्ह अर्थानच घालवा. बघा, तुम्हाला खूप छान आणि आनंदी वाटायला लागेल.